हाय फ्रेंड्स, आम्ही डॉक्टर नेताजी काळे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर. इन दिस व्हिडिओ वी डिस्कस अबाउट द सी टोकन. इन लास्ट व्हिडिओ वी डिस्कस अबाउट द कॅरेक्टर सेट इन सी प्रोग्राम. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, सी द लिंक गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. लेट्स गो टू अंडरस्टँड what is the C token. First of all, observe this sentence: education for knowledge, science and refined culture. In this sentence given some words and punctuation marks here: dot, full stop, comma and double inverted commas are the punctuation marks. These words and punctuation marks are known as a token in a C language. या sentence मध्ये education for knowledge, science and redefined culture, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, हे जे काही sentence दिलेलं आहे याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत, words दिलेले आहेत आणि punctuation marks दिलेले आहेत, यालाच आपल्याला काय म्हणता येईल, थोडक्यामध्ये टोकन असं आपल्याला म्हणता येईल. देन ऑब्झर्व दिस द सी प्रोग्राम. हिअर इंट, मेन, ओपनिंग अँड क्लोजिंग सर्कल ब्रॅकेट, ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट, इंट, एक्स वाय, टोटल, एक्स इजिकल टू 10, कॉमा वाय इजिकल टू 20, सेमिकोलन, टोटल इजिकल टू एक्स प्लस वाय. इन दिस program, main is the identifiers, bracket ani bracket, opening and closing curly bracket, comma, semicolon. These are the special symbols. In this program given int. Int is a keywords. Here x, y and total, these are the identifiers. 10 and 20 number, these are the constant. Is equal to, plus, sign, these are the operators. In a semicolon given total is equal to percent, these are the strings. All these small parts are known as a C token. We can define it, the smallest individual unit in a C program is known as a C token. C programming madhe je kai aplyala int asel, main asel, x, y, total, 10, 20, is equal to, plus, and double inverted commas मध्ये आपल्याला दिलेला आहे, ह्याला आपल्याला काय म्हणता येईल, थोडक्यामध्ये टोकन असं आपल्याला म्हणता येईल. टाइप्स ऑफ सी टोकन, देर आर सिक्स टाइप्स ऑफ सी टोकन्स. सी टोकनचे आपल्याला सहा प्रकार या ठिकाणी सांगता येतील. नंबर वन, कीवर्ड्स. नंबर सेकंड, identifiers. Third one is constants. Fourth one is strings. Fifth one, special symbol. And last one is a operator. These keywords, identifiers, constants, strings, special symbol and operator is known as a C token. जे आपल्याला keywords programming C program मध्ये दिलेले असतात, किंवा आयडेंटिफायर्स दिलेले असतात, किंवा कॉन्स्टंट्स दिलेले असतात, किंवा स्ट्रिंग्स दिलेले असतात, किंवा स्पेशल सिम्बॉल दिलेले असतात, किंवा ऑपरेटर्स दिलेले असतात, यांनाच एकंदरीतरित्या आपल्याला काय म्हणता येईल, सी टोकन असं आपल्याला म्हणता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड वन बाय वन. नंबर वन इज कीवर्ड्स. व्हॉट इज कीवर्ड्स? ॲज एव्हरी लँग्वेज हॅज वर्ड्स टू कन्स्ट्रक्ट स्टेटमेंट. प्रत्येक लँग्वेजमधील स्टेटमेंट तयार करण्यासाठी काही वर्ड्स दिलेले असतात.
Similarly, C program also has words with a special meaning which are used to construct C program instructions. याच पद्धतीने सी प्रोग्राम मध्ये सी प्रोग्रामचे इंस्ट्रक्शन्स तयार करण्यासाठी जे सी प्रोग्रामिंग मध्ये वर्ड्स स्पेशल वर्ड्स दिलेले आहेत त्या स्पेशल वर्ड्स लाच आपल्याला काय म्हणता येईल कीवर्ड्स असं आपल्याला म्हणता येईल. कीवर्ड्स आर स्पेशल वर्ड्स विथ प्री डिफाइंड मीनिंग इन सी. सी मध्ये जे काही कीवर्ड्स आपल्याला दिलेले आहेत ते प्री डिफाइंड मीनिंग आहे म्हणजे त्याची मीनिंग्स अधोगरच या ठिकाणी कंप्लायर्स मध्ये या ठिकाणी दिलेले आहे. एव्हरी कीवर्ड्स हैव द फिक्स्ड मीनिंग दैट कैन नॉट बी चेंज. जी काही कीवर्ड्स आपल्याला दिलेले आहेत त्या कीवर्ड्सची एक फिक्स्ड मीनिंग आहे ती चेंज होत नाही किंवा ती त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. द मीनिंग ऑफ कीवर्ड्स इज ऑलरेडी डिफाइंड टू द कंप्लायर्स. जी काही सी प्रोग्रामिंगचा कंप्लायर्स आहे त्या कंप्लायर्स मध्ये सी प्रो सी चे कीवर्ड्स या ठिकाणी काय केलेले आहेत डिफाइंड केलेले आहेत. देर आर अ टोटल ऑफ 32 कीवर्ड्स इन अ सी. सी मध्ये जवळपास 32 कीवर्ड्स दिलेले आहेत. कीवर्ड्स आर रिटन इन अ लोअर केस लेटर. जे काही कीवर्ड्स आहेत ते लोअर केस लेटरमध्येच या ठिकाणी लिहिले जातात. नेक्स्ट वन इज देर आर 32 कीवर्ड्स इन अ सी. ऑटो डबल इंट स्ट्रक ब्रेक एल्स दीज आर द टोटली 32 कीवर्ड्स आर गिवन इन द सी प्रोग्राम. असे 32 कीवर्ड्स दिलेले आहेत त्यालाच आपल्याला या ठिकाणी सी टोकनमधील कीवर्ड्स या ठिकाणी सांगता येतील. नेक्स्ट आहे नेक्स्ट आयडेंटिफायर्स. व्हॉट इज द आयडेंटिफायर्स इन अ सी लँग्वेज. प्रोग्राम्स कॅन स्पेसिफाय देअर नेम्स टू अ वरायबल्स अरेज पॉइंटर फंक्शन ईटीसी. अन आयडेंटिफायर इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स विच ॲक्ट्स ॲज द नेम ऑफ द वरायबल्स फंक्शन्स अरेज पॉइंटर स्ट्रक्चर ईटीसी. इन अदर वर्ड्स अन आयडेंटिफायर्स कॅन बी डिफाइंड ॲज द यूजर डिफाइंड नेम टू आयडेंटिफाय अन एंटिटी इनइक्वली इन द सी प्रोग्रामिंग लँग्वेज. दॅट नेम मे बी ऑफ द वरायबल्स नेम फंक्शन्स नेम अरेज नेम पॉइंटर्स नेम स्ट्रक्चर नेम ऑर अ लेबल. द आयडेंटिफायर इज अ यूजर डिफाइंड नेम ऑफ अन एंटिटी टू आयडेंटिफाय इट इनइक्वली ड्यूरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. जे काही प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असतो तो प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना जे काही आपल्याला यूजर डिफाइंड नेम दिलेले असतात त्याच्यामध्ये वरायबल्स नेम आहे असू शकतात किंवा फंक्शन नेम असू शकतात किंवा अरेज नेम पॉइंटर नेम स्ट्रक्चर नेम ह्याला एक विशिष्ट प्रकारचे आयडेंटिटी मिळण्यासाठी सी प्रोग्रामिंगमध्ये हे जे काही आयडेंटिफायर्स आहेत हे आयडेंटिफायर्स या ठिकाणी दिले जातात. फॉर एक्झाम्पल हिअर इन दिस एक्झाम इन दिस एक्झाम्पल इंट मार्क सेमिकोलन चार स्टुडंट नेम ब्रॅकेट 30 अँड सेमिकोलन. हिअर मार्क्स अँड स्टुडंट नेम आर द आयडेंटिफायर्स. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे काही नेम दिलेलं आहे जे काही स्टुडंट नेम आहे किंवा मार्क्स आहेत यालाच आपल्याला काय म्हणता येईल सी प्रोग्रामिंगचे प्रोग्रामिंगमधील आयडेंटिफायर्स असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल्स फॉर क्रिएटिंग आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स तयार करण्यासाठी कोणकोणते रूल्स आहेत. नंबर वन दे मस्ट बिगेन विथ अ लेटर ऑर अंडरस्कोर. जे काही आयडेंटिफायर्स आहेत त्या आयडेंटिफायरची सुरुवात लेटर किंवा अंडरस्कोरने होणं गरजेचं आहे. हा एक पहिला रूल त्याचा दिलेला आहे. सेकंड रूल इज दे मस्ट कन्सिस्ट ऑफ एनी लेटर डिजिट्स ऑर अंडरस्कोर नो अदर स्पेशल कॅरेक्टर इज अलाउड. या आयडेंटिफायर्समध्ये लेटर्स डिजिट्स किंवा आयडेंटिफायर किंवा अंडरस्कोर असणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर स्पेशल कॅरेक्टर त्याच्यामध्ये अलाउड नाहीत. थर्ड वन इज इट शुड नॉट बी अ कीवर्ड्स.
जी काही कीवर्ड्स आपल्याला दिलेले आहेत, 32 कीवर्ड्स कीवर्ड्स याच्यामध्ये नसावेत, हा एक आपल्याला रूल्स या ठिकाणी आयडेंटिफायरचा सांगता येईल. नेक्स्ट वन इज इट मस्ट नॉट कंटेन व्हाईट पेस. कसल्याही प्रकारचा व्हाईट पेस या ठिकाणी आयडेंटिफायर्समध्ये नसता कामा आहे, कसल्याही प्रकारचा व्हाईट पेस नसावा. नेक्स्ट आहे इट शूड बी अप टू अ 31 कॅरेक्टर्स लॉन्ग ॲज ओनली फर्स्ट 31 कॅरेक्टर्स आर अ सिग्निफिकंट, हा एक रूल दिलेला आहे. नेक्स्ट सम एक्झाम्पल ऑफ द सी आयडेंटिफायर्स, आयडेंटिफायरचे काही एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अंडरस्कोर A9, दीज आर द व्हॅलिड आयडेंटिफायर्स. सेकंड वन इज दिलेला आहे टेम्प डॉट वार. टेम्प डॉट वार इज इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स बिकॉज ऑफ इट कंटेन्स स्पेशल कॅरेक्टर अदर दॅन द अंडरस्कोर. अंडरस्कोरच्या व्यतिरिक्त इतर प्रकारचा जे काही डॉट आहे हा कॅरेक्टर त्याच्यामध्ये असल्यामुळे याला आपल्याला अनव्हॅलिड किंवा इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वाईड, वाईड हा इनव्हॅलिड, दिस इज अ इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स बिकॉज ऑफ द वाईड इज अ कीवर्ड. वाईड हा एक कीवर्ड असल्यामुळे याला इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने आपल्याला रूल्स फॉर क्रिएटिंग आयडेंटिफायर्सचे रूल्स कोणकोणते आहेत हे पाहता येतील. नेक्स्ट आहे व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट. व्हॉट इज द व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट? अ व्हेरिएबल इज अनआयडेंटिफायर्स. व्हेरिएबल्स हे एक प्रकारचे आयडेंटिफायर्स असतात विच इज यूज टू स्टोअर सम व्हॅल्यू, जे की जी विशिष्ट व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. दॅट इज व्हेरिएबल इज अ व्हॅल्यू विच चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. जो काही प्रोग्राम आहे, प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना या ठिकाणी या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत असते. म्हणजे जे व्हॅल्यूज किंवा प्रोग्राम एक्झिक्युशन करत असताना ज्याची व्हॅल्यू चेंज होते अशा प्रकारच्या आयडेंटिफायर्सला आपल्याला काय म्हणता येईल? व्हेरिएबल्स असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल हिअर x3 + y4 = 60, या ठिकाणी x3 + y4 = 60 दिलेलं आहे. हिअर x अँड y इज द व्हेरिएबल. या ठिकाणी x आणि y हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. आणि 3, 4 and 60 आर द कॉन्स्टंट. 3, 4 and 60 हे कॉन्स्टंट या ठिकाणी दिलेले आहेत या एक्झाम्पलमध्ये. हाईट्स अँड एज आर द मिनिंगफुल व्हेरिएबल्स. हाईट्स आणि एज हे एक मिनिंगफुल व्हेरिएबल्स आहेत दॅट प्री डिफाइन द पर्पज इट इज बीइंग यूज फॉर. हिअर हाईट व्हेरिएबल कॅन बी यूज टू स्टोअर अ हाईट व्हॅल्यू अँड एज व्हेरिएबल कॅन बी यूज टू स्टोअर द एज ऑफ द पर्सन. ऑन द कॉन्ट्ररी कॉन्स्टंट इज अ व्हॅल्यू विच डज नॉट चेंज ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. अशी व्हॅल्यू ज्याची किंमत किंवा अशी व्हॅल्यू ज्याची व्हॅल्यू या ठिकाणी चेंज होत नाही अशा प्रकारच्या बाबींना किंवा आयडेंटिफायर्सला या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? कॉन्स्टंट. या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कॉन्स्टंट इज अ व्हॅल्यू विच डज नॉट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. नेक्स्ट कॉन्स्टंट, कॉन्स्टंट्स इन सी रेफर्स टू फिक्स्ड व्हॅल्यू दॅट डज नॉट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. सीमधील जे काही कॉन्स्टंट आहेत त्या कॉन्स्टंटला एक फिक्स्ड व्हॅल्यू असं म्हटलं जातं दॅट डज नॉट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. जो काही प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना कसल्याही प्रकारची व्हॅल्यू चेंज होत नाही अशा व्हॅल्यूजला आपल्याला काय म्हणता येईल? थोडक्यामध्ये कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. बेसिकली देर आर टू टाईप्स ऑफ कॉन्स्टंट. नंबर वन प्रायमरी कॉन्स्टंट अँड सेकंड वन इज सेकंडरी कॉन्स्टंट. हिअर अगेन वी कॅन क्लासिफाय द प्रायमरी कॉन्स्टंट इन टू वेज. प्रायमरी कॉन्स्टंटला आपल्याला दोन प्रकारे क्लासिफाय करता येतील. नंबर एक आहे न्यूमरिक कॉन्स्टंट, सेकंड वन इज कॅरेक्टर कॉन्स्टंट. अगेन हिअर न्यूमरिकल कॉन्स्टंट वी कॅन क्लासिफाय इन टू वेज. नंबर वन इंटीगर अँड सेकंड वन इज
real. Here, integer, what is the integer? The numbers that does not contain any fraction part, that numbers are called as a integer. ज्या नंबर मध्ये कसल्याही प्रकारचा फ्रॅक्शनल पार्ट नाही अशा प्रकारच्या नंबर्सला आपल्याला काय म्हणता येईल इंटिगर असं आपल्याला म्हणता येईल थोडक्या मध्ये ज्या नंबर मध्ये या ठिकाणी फॉर एग्जांपल या ठिकाणी दिलेला आहे 245 245 कॉमा 12 कॉमा 548 इटीसी दीज आर द valid integer constant. The range of the integer constant is -32,768 to 32,767. Now see the unvalid integer constant 0.254 comma 0.26 comma 254.5. These are the अनव्हॅलिड इंटिगर कॉन्स्टंट बिकॉज ऑफ फ्रॅक्शनल पार्ट कारण की याच्यामध्ये हे जे काही नंबर दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला फ्रॅक्शनल पार्ट दिला आहे फुलस्टॉप दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी ह्या अपूर्णांक संख्या दिलेल्या आहेत ज्या संख्या अपूर्णांक असतात किंवा ज्या संख्या अपूर्णांक नाहीत अशा संख्यांना आपल्याला काय म्हणता येईल आपल्याला इंटिगर कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल देन इंटिगर कॉन्स्टंट्स देर आर थ्री टाईप्स ऑफ इंटिगर कॉन्स्टंट इंटिगर कॉन्स्टंटचे आपल्याला तीन प्रकार या ठिकाणी सांगता येतील नंबर वन डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट नंबर टू ऑक्टल इंटिगर कॉन्स्टंट नंबर थर्ड हेक्साडेसिमल इंटिगर कॉन्स्टंट सो अंडरस्टँड व्हॉट इज द डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट इन डेसिमल इंटिगर 0 to 9 नंबर्स आर यूज्ड डेसिमल इंटिगरमध्ये 0 to 9 नंबर्स 0 to 9 नंबर्स हे समाविष्ट असतात अ डेसिमल इंटिगर हॅव ॲट लास्ट वन डिजिट अँड मस्ट बी रिटर्न विदाऊट अ डेसिमल पॉईंट म्हणजे कसल्याही प्रकारच्या विदाऊट अ डेसिमल पॉईंट मध्ये या ठिकाणी जे काही नंबर आहेत 0 to 9 हे या ठिकाणी लिहिले जातात The first digit in the constant should not be zero. Should not be start in a zero. या ठिकाणी जी काही डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झिरोपासून होता कामा नये त्याला आपल्याला डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट म्हणता येणार नाही दीज कॉन्स्टंट्स आर प्रेसिडेड एदर प्लस ऑर मायनस साईन हे जे काही डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट आहेत हे प्लस किंवा मायनस साईनमध्ये असू शकतात फॉर एक्झाम्पल फॉलोईंग आर द व्हॅलिड डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट 21,452 दीज आर द व्हॅलिड डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट 1,425 -9,856 दीज आर द व्हॅलिड इंटिगर कॉन्स्टंट द फॉलोईंग आर द invalid decimal integer constant number 1 17.00 decimal points are not allowed in a decimal integral constant या ठिकाणी जे काही पॉइंट आपल्याला दिलेला आहे हा डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट मध्ये तो अलाउड नसल्यामुळे 17.00 हा अलाउड नाही सेकंड वन 35,214 हेअर क्वामा आर नॉट अलाउड या ठिकाणी क्वामा अलाउड नसल्यामुळे याला आपल्याला इनव्हॅलिड डेसिमल इंटिगर असं आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर 014 फर्स्ट डिजिट शुड नॉट बी झिरो फॉर अ डेसिमल इंटिगर या डेसिमल इंटिगरमध्ये या ठिकाणी झिरोने जे काही नंबर आहे ते झिरोने त्याची सुरुवात होता कामा नाही त्याला आपल्याला अनव्हॅलिड डेसिमल इंटिगर आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर $453 हिअर करन्सी सिम्बॉल्स आर गिवन हिअर करन्सी सिम्बॉल्स आर नॉट अलाउड इन अ डेसिमल इंटिगर कॉन्स्टंट देन X152 फर्स्ट सिम्बॉल्स नॉट अ डिजिट हिअर
x are given, these symbols are not allowed in a decimal integer. So second one is octal. What is the octal? Octal integral constant. An octal integral constant 0 to 7 digit are allowed. Octal decimal constant madhe, octal integral constant madhe 0 te 7 digits ya thikani allowed ahe. It must have a last one digit and start with the digit 0. Achi ji kai suruvat ahe, ji kai octal integral constant ahe, yachi suruvat 0 nech hone garjeche ahe, tyalach aplyala octal integral constant manta yeil. It may be have either sign plus or minus. Te plus kiwa minus madhe asu shaktat. For example, the following are the valid octal integer constant. Khalil kai aplyala valid integer constant aplyala ya tikani sangta yeil. 0, 4, 5, 2. These are the valid octal integer constant. Ek valid integer constant hai because of here octal integer constant must be start with the zero digit. Zero digit ne chyachi suruvat hone garjeche aahe tevhaach aplyala asha prakarcha octal integer constant la valid as aplyala manta yeil. Minus 0356, these are the valid octal integer constant. Plus 02507, these are the valid integer constant. These are the following are the invalid octal integer constant. Kai khalil invalid octal integer constant dile. 32 does not beginning with 0. Ya thikani 32 ha sankhya dilele aahe, yachi suruvat 0 ne jhali nahi, mhanun aplyala yala invalid octal integer constant aplyala manta yeil. 0295, in this number 9 is not a octal digit. 9 ha octal digit nahi, karan ki octal integer constant contains 0 to 7 digits. Ya thikani 0 to 7 digits he octal integer constant madhe samavisht astat. Manun ya thikani 9 is not a octal digit. 9 ha ya thikani octal digit nahi hai. Tyachyanantar 0 to 1.5. Here decimal points are not allowed in octal integer. Octal integer madhe jo kai point aplyala dile aahe decimal point ha allowed nahi, manun yala invalid octal integer constant as aplyala manta yeil. Next one, third one is the hexadecimal integer constant. A hexadecimal constant consists of 0 to 9 digit and A to F character. Hexadecimal constant madhe 0 te 9 digit ani A to F alphabets character cha samavesh hoto. Hexadecimal integer must have an hexadecimal digit and start with 0x or 0x. Ya thikani je kai hexadecimal integer constant ahe yachi suruvat 0 small x or 0 alphabet x nes ya thikani hone garjeche aahe, tyalach aplyala hexa decimal integer constant as aplyala manta yeil. It may have either sign, ya thikani sign kontahi asu shakto, plus or minus. For example, the following are valid hexadecimal integer constant. Khalil je kai example aplyala hexadecimal integer constant che dilele aahet te pudhil paddhatine pahata yetil. 0x12ad, 2 bracket 0x21386, then 3, third one is minus 0x482. These are the valid hexadecimal integer constant. He ek valid integer hexadecimal integer constant aplyala manta yetil. The following are the invalid hexadecimal integer constant. Khalil je kai invalid hexadecimal integer constant dilele aahet. Number 1, 0624. These are the invalid hexadecimal integer constant because of the hexadecimal integer constant must be start with 0x or 0x.
या ठिकाणी जी काही हेक्साडेसिमल इंटिग्रल कॉन्स्टंट आहे याची सुरुवात 0x किंवा 0x होणं गरजेचं आहे, तेव्हाच त्याला आपल्याला या ठिकाणी व्हॅलिड हेक्साडेसिमल इंटिग्रल कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. याची सुरुवात 0 ने झालेली आहे पण 0x ने झालेली नाही, म्हणून याला इनव्हॅलिड हेक्साडेसिमल इंटिग्रल कॉन्स्टंट आपल्याला म्हणता येईल. सेकंड वन इज 0x295H2. हिअर एच इज अ नॉट हेक्साडेसिमल कॅरेक्टर. इन दिस एक्झाम्पल एक्स आर गिवन इन अ हेक्साडेसिमल कॉन्स्टंट कंटेनिंग ए टू एफ अल्फाबेट्स कॅरेक्टर. सो हिअर एच इज अ नॉट हेक्साडेसिमल कॅरेक्टर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इनव्हॅलिड हेक्साडेसिमल इंटिग्रल कॉन्स्टंट कोणकोणते आहेत ते आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट आहे रियल रियल कॉन्स्टंट. व्हॉट इज द रियल कॉन्स्टंट? द नंबर्स विच कंटेन फ्रॅक्शनल पार्ट आर कॉल्ड ॲज अ रियल कॉन्स्टंट. ज्या नंबरमध्ये फ्रॅक्शनल पार्ट आहे त्या नंबरला या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? रियल कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी जी काही अपूर्णांक संख्या आहेत या अपूर्णांक संख्यांनाच या ठिकाणी आपल्याला रिअल कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. हिअर रिअल कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲट लास्ट वन डिजिट. रिअल कॉन्स्टंट डेसिमल पॉईंट या ठिकाणी ॲट लास्ट एक डिजिट असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असणं गरजेचं आहे, त्यालाच आपल्याला रिअल कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल द फॉलोइंग आर द व्हॅलिड रिअल कॉन्स्टंट. काही व्हॅलिड खाली रिअल कॉन्स्टंट या ठिकाणी दिलेले आहेत 4170.2014. दीज आर द व्हॅलिड रिअल कॉन्स्टंट. हिअर आर डेसिमल पॉईंट आर गिवन. देन सेकंड वन इज 8.294. हिअर डेसिमल पॉईंट आर गिवन. थर्ड एक्झाम्पल 2E7. दीज आर द इनव्हॅलिड रिअल कॉन्स्टंट. हिअर डेसिमल पॉईंट आर नॉट गिवन. द फॉलोइंग आर द इनव्हॅलिड रिअल कॉन्स्टंट. दीज आर द सम एक्झाम्पल आर हिअर गिवन अबाउट द रिअल कॉन्स्टंट. हिअर 8.2E.5. हिअर एक्सपोनेट मस्ट अन इंटीगर. हिअर देर आर टू डेसिमल पॉईंट आर गिवन. दीज आर द नॉट अलाउड इन अ रिअल कॉन्स्टंट. देन 3E7. हिअर ब्लँक नॉट अलाउड. जो काही ब्लँक पेस आहे या ठिकाणी अलाउड नसल्यामुळे या ठिकाणी या हा रिअल कॉन्स्टंट होऊ शकत नाही. अशा पद्धतीने रिअल कॉन्स्टंट म्हणजे काय हे सांगता येतील. द नंबर्स विच कंटेन फ्रॅक्शनल पार्ट्स आर कॉल्ड ॲज रिअल कॉन्स्टंट. अशा पद्धतीने रिअल कॉन्स्टंट म्हणजे काय हे या ठिकाणी सांगता येतील. देन कॅरेक्टर कॉन्स्टंट. द कॅरेक्टर कॉन्स्टंट वी कॅन क्लासिफाय इन टू वेज. कॅरेक्टर कॉन्स्टंटला आपल्याला दोन पद्धतीने क्लासिफाय करता येतील. नंबर वन सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट अँड सेकंड वन इज स्ट्रिंग कॅरेक्टर कॉन्स्टंट. व्हॉट इज द सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट? सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट. सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट इज इन्क्लूड इन अ सिंगल कोटेशन मार्क. जे काही सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे ते सिंगल कोटेशन मार्कमध्ये समाविष्ट असतात. अँड बोथ इनवर्टेड कॉमाज मस्ट बी इंडिकेट्स टू लेट. सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट फॉर एक्झाम्पल इन अ सिंगल कोटेशन मार्क ए इज नॉट सेम ॲज अ सिंगल कोटेशन मार्क स्मॉल ए बिकॉज व्हॅल्यूज ऑफ ए इज 65 अँड ए इज 95. हिअर दीज आर द ए अँड दीज ए आर नॉट अ सेम बिकॉज ऑफ ए इज 65. द ए व्हॅल्यूज इज द 65 अँड सेकंड ए इज द
97. So these are the single character constant. In a simple words, those constants are given in a single quotation marks is known as a single character constant. अशा पद्धतीने single character constant म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. And second one is string character constant. Combination of single characters is called as string. String characters constant include in double quotation mark. या ठिकाणी जी काही single स्ट्रिंग कॅरेक्टर कॉन्स्टंट आहेत हे डबल कोटेशन मार्कमध्ये दिलेले असतात. अशा प्रकारच्या कॉन्स्टंटला या आपल्याला स्ट्रिंग कॅरेक्टर कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. स्ट्रिंग कॅरेक्टर कॉन्स्टंट हिअर डबल कोटेशन मार्क एक्स स्मॉल एक्स इज नॉट सेम ॲज डबल कोटेशन मार्क कॅपिटल एक्स. दीज आर द नॉट सेम बिकॉज ऑफ द values of these small x and these capital X are different, are change. Therefore, string character constant is a single character, is called as a string. Then second one, then secondary constant. Arrays, pointer, structure, union, enum, these are the secondary character constant. अशा पद्धतीने आपल्याला constant म्हणजे काय हे या ठिकाणी सांगता येतील. थोडक्यामध्ये constant in a C refers to fixed value that does not change during the execution of the program. Next one is, what is the string? String constants are sequence of the characters include with double quotations. Double quotation मध्ये जी काही characters sequence दिलेले आहेत त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, string असं म्हणताला म्हणता येईल. For example, here are given double annotated double quotation mark here hello words. These are the example of the string constant. Then ABC, here given a double quotation mark ABC. Then second one is double annotated double quotations hello 911. These are the totally these words or characters are given in a डबल कोटेशन मार्क. सो दीज आर द स्ट्रिंग्स. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रिंग्स म्हणजे काय हे या ठिकाणी सांगता येतील. कारण की जे काही कोटेशन डबल कोटेशनमध्ये जे काही कॅरेक्टर्स दिलेले आहेत त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल थोडक्यामध्ये, स्ट्रिंग कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येईल. दॅन सेकंड वन इज दॅन फिफ्थ वन इज स्पेशल सिम्बॉल. द फॉलोइंग स्पेशल सिम्बॉल्स आर यूज्ड इन सी having some special meaning and thus cannot be used for some other purpose. जे काही सी प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला जे काही स्पेशल सिम्बॉल दिलेले आहेत त्या स्पेशल सिम्बॉलला एक विशिष्ट अशी मीनिंग आहे. त्याच स्पेशल सिम्बॉलला आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी, हा एक सी टोकनचा भाग आपल्याला सांगता येतील. ब्रॅकेट्स, दीज आर द स्पेशल सिम्बॉल. कर्ली ब्रॅकेट्स, सर्कल ब्रॅकेट्स, क्वामा, सेमी कोलन, कोलन, दीज आर इक्वल साईन, इक्वल टू, हॅश, दीज आर द स्पेशल सिम्बॉल्स आर अलाउड इन सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंगमध्ये हे जे काही स्पेशल सिम्बॉल दिलेले आहेत हे सी प्रोग्रामिंगमध्ये अलाउड आहेत. अशा पद्धतीने स्पेशल सिम्बॉल कोणकोणते आहेत हे आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट वन इज अ ऑपरेटर इन अ सी. An operator is a special symbol which specify the action or operation should be taken on the operands, that is variables. जे variables दिलेले आहेत त्या variables मध्ये एक विशिष्ट प्रकारची क्रिया करण्यासाठी action करण्यासाठी जे काही special symbol दिलेले आहेत त्याला आपल्याला काय म्हणता येईल, operators असं आपल्याला म्हणता येईल. For example, a plus b, here
एंड बी आर द वरायबल, या ठिकाणी ए आणि बी हे वरायबल्स आहेत अँड प्लस साइन इज अ ॲडिशनल ऑपरेटर. प्लस साइन जो काही दिलेला आहे तो आपल्याला ॲडिशनल ऑपरेटर या ठिकाणी सांगता येईल. इन द अबाव एक्झाम्पल ए अँड बी द ऑपरेंट्स दॅट इज वरायबल्स अँड प्लस इज अ ऑपरेटर विच स्पेसिफाय द ॲडिशन ऑपरेशन विल बी परफॉर्म ऑन अ ए अँड बी. बेसिकली देर आर थ्री टाईप्स ऑफ ऑपरेटर्स. सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे आपल्याला ऑपरेटर्स सांगता येतील. नंबर वन युनरी. युनरी ऑपरेटर्स अलोज ऑपरेटर्स ऑन अ सिंगल ऑपरेंट्स. जे काही युनरी ऑपरेटर्स आहे तो युनरी ऑपरेटर्स या ठिकाणी सिंगल ऑपरेंट्स म्हणजे सिंगल वरायबलवरच या ठिकाणी क्रिया करतो किंवा या ठिकाणी तो त्याच्यावर स्पेशल ॲक्शन त्या ठिकाणी घेतो. सेकंड वन इज बायनरी ऑपरेटर. बायनरी ऑपरेटर रिक्वायर्ड टू ऑपरेंट्स फॉर ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी, हिअर ए अँड बी आर द ऑपरेंट्स अँड प्लस इज अ ऑपरेटर. दीज नोन ॲज अ बायनरी ऑपरेटर. थर्ड वन इज अ टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर्स ऑपरेंट्स ऑन थ्री ऑपरेंट्स वाईल मॅन्युपुलेट डेटा अँड वरायबल. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी मायनस सी, हिअर ए बी अँड सी आर द ऑपरेंट. दीज आर द थ्री वरायबल्स. प्लस अँड मायनस इज द ऑपरेटर्स. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द टर्नरी ऑपरेटर्स. ऑल्सो इन ॲडिशन सी हॅविंग द फॉलोइंग ऑपरेटर्स. या व्यतिरिक्त सीमध्ये काही ऑपरेटर्स दिले आहेत. नंबर वन अरिथमॅटिकल ऑपरेटर्स, नंबर टू असाइनमेंट ऑपरेटर्स, नंबर थर्ड बीट वाईज ऑपरेटर्स, नंबर फोर्थ कंडिशनल ऑपरेटर्स, नंबर फिफ्थ लॉजिकल ऑपरेटर्स, नंबर सिक्स रिलेशनल ऑपरेटर्स, नंबर सेवन स्पेशल ऑपरेटर्स अँड लास्ट वन इज इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. दीज आर द ऑपरेटर्स ऑफ द सी प्रोग्रामिंग. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओ सबस्क्राईब दीज चॅनल्स.